सगळ्यांना परत एकदा हरे कृष्ण आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 17व्या अध्यायावर आपण आहोत. संपत आलेलं आहे भगवद्गीतेचं हे अध्ययन वर्ग हा आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर आहोत आपण. ज्ञानयोगाच्या पण खूप सुंदर असा आहे आणि 18वा अध्याय तर जसं मी म्हटलं की दुसरा अध्याय हा गीतेचा सार म्हटलंय प्रभुपादांनी लिहिलाय, त्याचप्रमाणे 18वा अध्याय ही सुद्धा कुठेतरी सगळा ट्रेलर आहे भगवद्गीतेचा आणि कुठेतरी सगळ्याचा सार आहे. त्यामुळे 18व्या अध्यायात बऱ्याच श्लोकांची आपल्याला पुनरावृत्ती, बऱ्याच स्लाइड्स पण तुम्हाला असं वाटतं की हे झालेलं आहे तर कुठेतरी नक्की तुमची रिव्हिजन केली जाते. त्याच्यामुळे 18वा अध्याय आपण अतिशय विस्तृत प्रमाणात आणि खूप सुरेख आहे आणि खूप छान समजावून घ्या. 17व्या अध्यायामध्ये सुद्धा अनेक गोष्टींना अगदी विस्तृतपणे भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. अशा या 16व्या अध्यायाबद्दल आपण काल जाणलेलं आहे की जिथे आपण या अतिरेकी आणि कुठेतरी दंभपणाचे आणि या आसुरी वृत्तीला आपण जाणलंय, कुठेतरी दैवासुर विभाग योग, कारण ज्या दैवी भावनांपासून, ज्या दैवी स्वभावापासून कुठेतरी आसुरी स्वभाव किती किती राक्षसी आहे आणि कशा प्रकारे त्याची परिणीती होते आणि मृत्यूनंतरही या लोकांचं काय होतं, कशा प्रकारे ते स्वतःला त्या मायेच्या ह्याच्यामध्ये गुंफटलेलं असतं त्यांनी आणि पूर्णपणे ज्ञानाचा अभाव असतो आणि त्याच्यामुळे कुठे परवड होते त्यांची, कशा प्रकारे ते स्वतःला एका त्या कोल अशा स्वतःच्या अज्ञानी आणि कुठेतरी त्या गर्तेमध्ये कोल टाकून देत असतात. कारण मग कुठेतरी मी म्हणतो, मग त्याबरोबरच आपण जे म्हणतो की मी सगळं आहे, माझं सगळं आहे आणि मीच हे सगळं निर्माण केलंय, मग कुठेतरी सगळ्याचा भोगता मीच आहे, हे सर्व कुठेतरी आहे याची कुठेही परमेश्वराची कुठेही कृष्ण मिसिंग आहे इथे आणि म्हणूनच ती कृष्ण भावना होते कुठेच दिसत नाही. ज्या सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांना आपण बघितलं, याच्यातला हा तामसिक गुण आपण अत्यंत असा राक्षसी आणि आसुरी स्वभावाला आपण काल जाणून घेतलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी जे शेवटच्या स्लाइडवर आपण बघितलं की मग कशा प्रकारे शास्त्रांना आणि वेदांना जाणतं, कारण ज्या 15व्या अध्यायात आपण वेदांत सूत्राला जाणलं की ज्या चर अचर क्षर अक्षर आणि ज्या आध्यात्मिक भौतिक या सर्व जगताची, त्याचप्रमाणे या सर्व सर्व अक्षर आणि अक्षर या वर्गानंतरही त्याच्याहूनही जो परमोच्च आहे आणि त्या परमात्माला आपण जाणलेला आहे, त्या परमतत्वाला, त्या परमपुरुषाला, पुरुषोत्तमाला आपण बघितलेला आहे आणि त्यांना कशा प्रकारे जाणायचंय आणि मग ज्या शास्त्रांचा, ज्या वेदांचा अभ्यास आपण म्हणतो, मग हे वेद आपल्याला काय सांगतात, या वेदांचा अभ्यास केला जातो कुठेतरी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र हे चातुर वर्ण आपण बघितले. भगवंतांनी फक्त कर्मावरून ही वर्णाची विभागणी केलेली आहे कारण मनुष्य कर्माने कुठेतरी विभागला जातोय. मग हा प्रत्येक मनुष्य भक्तीच्या सुंदर अवीट मार्गाने भगवंतांना शरण जाऊ शकतो आणि या भक्तीच्या सुंदर मार्गाने भगवंतावर लीन होऊ शकतो कारण त्या भगवंतांच्या भक्तीमध्ये आणि त्या प्रेमामध्ये स्वतःला नेऊ शकतो. मग त्यामध्ये कुठलाही भेदाभेद भगवंतांनी केला नाही. कोणी क्षुद्र असू दे, कोणी ब्राह्मण असू दे, वैश्य असू दे, क्षत्रिय असू दे, प्रत्येकाने आपलं कर्म जर भगवंतांना अर्पण केलं आणि ते जर कुठेतरी कृतज्ञ भावना जर ती ठेवली तर ती कृष्ण भावना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आपण बघतोय की ह्या ज्ञानाच्या मार्गातून कुठेतरी ती तो मार्ग भक्तीमध्येच विलीन होतो आहे. मग या वेदांना का जाणलंय आणि मग वेदांच्या आधारे, शास्त्रांच्या आधारे काय या गोष्टी केल्या जातात, कारण कुठेतरी या वेदांनी आपल्याला या धार्मिक आणि या धार्मिक गोष्टींनी कुठेतरी व्यवस्थितपणे शिस्तीत आणि जे काही हे आचरण आहे आपलं, त्या आचरणाला कशा प्रकारे एका व्यवस्थित अशा आपण म्हणतो ना की ज्या नियमांना आपण, ज्या नियमांचं आपण वाचन करतो आणि कशा प्रकारे धार्मिक गोष्टींना किती किती आधार आहे प्रत्येक गोष्टीचा, मग ही रचना का केलेली आहे किंवा प्रत्येक गोष्टीचं आपण जे महत्व जाणतो त्याला कुठेतरी ते सिग्निफिकन्स असतो, कुठेतरी त्याचं महत्व असतं आणि म्हणूनच या वेदांचा अभ्यास करून कुठेतरी भौतिक जगामध्ये मग आपण या कृष्ण भावनेने कसं जगायचंय, मग हे मंत्रोच्चार, पूजा अर्चा, यज्ञ केले जातात, तिथे कुठेतरी हे जाणलं पाहिजे की मी कोण आहे, मग मी कुणाची उत्पत्ती आहे, मी कुणाचं, कुणापासून मी मूळ आहे आणि कुणाचं बीज, कुणाच्या बीजापासून मी आहे, मग मी स्वतःच परमेश्वराची देणगी आहे, मी मी स्वतःच परमेश्वरापासून उत्पत्ती आहे माझी, मग जे काही आहे ते माझं कुठे हो, मी काय संन्यास घेणार आहे. कर्म संन्यासामध्ये आपण म्हणून जाणतो की संन्यास कशाचा घेताय, जे तुमचं नाहीच आहे ते तुम्ही काय म्हणताय, मग ते ती जी कृतज्ञतेची भावना आहे की इथे कुठेतरी जो यज्ञ केला जातो, मग त्या यज्ञ दान आणि तपाला आपण जाणणार आहोत आणि मग या अध्यायाच्या मार्फतच आपण कुठेतरी जे यज्ञ केले जातात, जे दान केलं जातं, जे तप केलं जातं, त्याला कशा प्रकारे शास्त्रीय आधाराची गरज आहे
आणि कशा प्रकारे त्या अभ्यासाद्वारे वेदांद्वारे मग जे ज्या रीतीने ते केलं जातं आणि कुठल्याही विधी विधान युक्त ते तो यज्ञ केला जातो तेव्हा तो परमेश्वराला त्याचं फळ अर्पण केलं जातं आणि मग जो हे परमेश्वराला अर्पण करतो या फळांचीही कुठेही अपेक्षा न करता त्या यज्ञाला सफल यज्ञ म्हटलंय. कारण ती जी भावना आहे, आजच भागवतामध्ये भगवंत प्रभूजींनी नामनिष्ठ प्रभूजींनी खूप सुंदर सांगितलं, मग ती भावना कारण परमेश्वराला प्रसन्न करण्याची, ज्या गोप गोपिका स्वतःसाठी नाही तर परमेश्वराला आनंद मिळावा, त्यातून भगवंतांना आनंद मिळावा आणि त्या भगवंतांना आनंदित आणि प्रसन्न करण्यासाठी त्या गोष्टी केल्या जातात. आणि म्हणूनच जे यज्ञ तप आणि दान केलं जातं ते परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्या भगवंतांसाठी केलं जाणं हे अत्यंत जरुरी. कारण मग कुठेतरी ती जी कर्म फळ आहेत ना, ती कर्म फळ ती भगवंतांना अर्पण केली जातात. कारण मग स्वतःला भोगता आहोत, मी भोगता आहे आणि मग ते कुठेतरी कर्म फळांमध्ये अडकतात. कारण मग बघा, जसं मी म्हटलं कर्माची गुंतागुंत, मग पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म मिळतोय आणि मग त्या जन्माची जी कर्म फळ आहेत ती कर्म फळ ते प्रारब्ध सगळं भोगायला लागतंय. पण हीच कर्म फळ जर यज्ञाद्वारे भगवंतांना अर्पण केली तर कुठल्याही बंधनात अडकण्याचा प्रश्नच येत नाही. मग ती कर्म फळच भगवंतांना दिलेली आहेत, त्या यज्ञाचं फळ, त्या दानाचं फळ, तपाचं फळ हे भगवंतांना अर्पण केलेलं आहे आणि म्हणूनच त्या कर्म फळापासून निश्चितच मुक्ती आहे. आणि मग या बंधनातून, या बद्ध जीवनातून मग भौतिक जगामध्ये जरी जगतोय तरी ते कुठेतरी जी कृतज्ञतेची भावना आहे, भगवंतांची संबंध ठेवून ज्या भगवानांचं स्वरूप आणि ज्या मूर्ती रूपाला आपण पोचतो तेव्हा त्या संबंधाने कुठेतरी त्या भगवंतांशी बोललं जातं, तो यज्ञ हा पूर्णपणे विष्णूंना अर्पण केला जातो. आणि म्हणूनच ज्या देवादिदेवांचं ते आजही उल्लेख येणार आहे या अध्यायामध्ये की ज्या देवी देवतांच्या पूजा केल्या जातात त्या विष्णूंनाच तो यज्ञ अर्पण होतो पूर्णपणे. आणि म्हणून मग अर्जुनाने विचारलेलं आहे त्या प्रश्नांद्वारेच आपल्या अध्यायाची सुरुवात होतीये की मग अर्जुन विचारतोय की अनाधिकृत उपासना, मग जी शास्त्रांच्या आधारे उपासना केली जात नाही त्याचं काय आहे भगवंता, मग ती उपासना म्हणजे काय असतं आणि कशा प्रकारे केली जाते. मग भगवंत सांगतायत ही जी श्रद्धा आहे ही श्रद्धा तीन प्रकारची असू शकते. ज्या 14व्या अध्यायामध्ये आपण सात्विक, राजसिकता आणि तामसिकता बघितली, मग ही श्रद्धा सुद्धा त्या स्वभावाप्रमाणेच असू शकते. आणि मग हे तीन प्रकारचे, मग कुठलं अन्न सेवन केल्याने या स्वभावांना तो प्रभाव पडतो त्या अन्नावरती, आणि मग ज्या तपस्या केल्या जातात ते तप केलं जातं ते कुठेतरी शारीरिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप केलं जातं. आणि मग या तपस्या सुद्धा तीन प्रकारच्या, आणि मग त्या कशा प्रकारे, मग सात्विकतेमध्ये ते कसं केलं जातं, राजसिकतेमध्ये कसं आणि तामसिकतेमध्ये कसं केलं जातं, त्याच प्रकारे दान कसं केलं जातं, सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. आणि मग सर्वात शेवटी आपण ज्या ओम तत् सतला जाणणार आहोत, मग हे ओम तत् सत काय आहे आणि कशा प्रकारे प्रत्यक्ष प्रत्येक दान, प्रत्येक यज्ञ करताना अनेक मंत्रांची सुरुवात आणि अनेक आपल्या वेदांची सुरुवात करताना ओम तत्स जे ब्रह्मांनी प्रत्यक्ष उच्चारलेलं आहे की ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती करायची की माझ्याकडून ही जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पडू दे, ते भगवंतांची कुठेतरी उपासना केलेली आणि म्हणून ते भगवंतांना अर्पण करून त्यांची प्रार्थना केलेली आहे, ज्याला ओम तत्सत. मग या ओम तत्सत या शब्दाचा अर्थ पण आपण पूर्णपणे जाणणार आहोत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादेवीचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक, राजसिक की तामसिक? हरे कृष्ण. मग ही स्थिती कुठली आहे ही आपल्याला बघायचंय. कारण कुठेतरी बघा की मग शास्त्राला आधारित नाहीये, मग कुठेतरी या ज्या प्रतिकात्मक आकृती दिसत आहेत आपल्याला त्या कुठेतरी न समजण्यासारख्या आहेत. कारण मग कुठेतरी ज्या गोष्टींना काही बेस नाहीये आणि कशा प्रकारे मग त्या केल्या जातात, ज्या देवादिकांचं पूजन केलं जातं, तर मग भगवंत पुढे सांगतायत की कशा प्रकारे मग या तिन्ही गोष्टींना, की मग ज्या व्यवस्थितपणे आणि पूर्णपणे शास्त्राला आधारित न केल्या धरून न केल्या जातात त्या कशा प्रकारच्या असतात, मग त्या तीन प्रकारच्या कशा असू शकतात. म्हणून भगवंत सांगतायत, श्री भगवान वाच त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम श्रु. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली
केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विकी राजसी व तामसी अशा तीन प्रकारचीच असते, ती तू माझ्याकडून आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून कुठेतरी या चक्रामध्ये आपण बघतोय की कशा प्रकारे सात्विकता आहे, ज्ञान मुक्ती, हा ब्राह्मण जो ज्ञानी मनुष्य आहे, मग कामी मनुष्य कुठेतरी सकाम कर्मामध्ये अडकलेला आहे, याने ज्ञान घेतलेलं आहे पण कुठेतरी अजून सुखामध्ये अडकलेला आहे, तो बद्धता आहे कुठेतरी त्या भौतिक जगाशी. आणि म्हणूनच त्या राजसिकतामध्ये आपण काय बघतोय, तर सकाम कर्म बघतोय. त्या सकाम कर्मामध्ये मनुष्य बांधला गेलेला आहे, कारण त्या फळांची अपेक्षा आहे, वासना आहे, इच्छा आहे. आणि ती सात्विकता कुठेतरी ज्ञान मिळवत आहे, कारण माहिती आहे की या भौतिक जगामध्ये जर आपण त्या फळांची अपेक्षा केली तर कुठेतरी बंधनामध्ये अडकलेलो आहोत, पण त्याच्याही पलीकडे जेव्हा गुणातीत जायचंय तेव्हा ते सात्विक शुद्धता आहे. मग ती शुद्ध सात्विकता कशी आहे बघा, तर ती भक्तीची आहे, ती प्रेमाची आहे, आणि ती कृष्णाला कुठेतरी कृष्ण भावनेमध्ये आहे. आणि म्हणूनच ही जी आहे ही भक्ताचे गुण सांगते, ही कुठेतरी ज्ञानी माणसाचं गुण सांगते, हे कुठेतरी कामी माणसाचं गुण सांगतं. मग राजसिकतेमधल्या व्यक्ती ही कामामध्ये गुंतलेली असते आणि त्या वासनेमध्ये इच्छेमध्ये, कारण सकाम कर्मातून कुठेतरी मला भोगायचंय, मला उपभोगायचंय, ही कुठेतरी संकल्पना मनामध्ये जागृत असते. पण सात्विकतेमध्ये कुठेतरी ती संकल्पना दूर जाऊन इच्छा वासना गेलेल्या असतात, त्यागाची भावना निर्माण झालेली असते, पण अजूनही कुठेतरी मीपणा पूर्णपणे गेलेला नसतो, कारण कृष्ण भावना त्याच्यामध्ये यायची असते. आणि म्हणूनच ज्या शुद्ध सात्विकतेमध्ये आपल्याला ही भावना मिळते ती कुठेतरी भगवंतांच्या भक्तीमध्येच मिळते, आणि तो भक्तच मग त्या कृष्ण भावनेमध्ये ते कर्म करतो. हरे कृष्ण. एक मिनिट, श्लोक वाचते. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयोयम पुरुषो यो यच्छत्रह स एव सः. हरे कृष्ण प्रभुजी. भारतात भरतवंशी अर्जुना, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतकरणानुरूप असते, हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे, अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ज्या मनामध्ये ज्या भावना असतात, ती सर्व माणसांची श्रद्धा, की कुठेतरी ज्या मनाला आपण म्हटलं की मार्गदर्शित करायचं आहे, मग कुठेतरी ज्या भक्तिमय टप्प्यावर यायचंय, ती कुठेतरी माणसाची श्रद्धा हो, त्याच्या अंतःकरणानुरूप असते. मग हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. मग तो सात्विक आहे, राजसिक आहे का तामसिक आहे, कारण जी श्रद्धा आहे मनामध्ये, मग ती श्रद्धा कुठेतरी प्रेमामध्ये, अजून कृष्ण प्रेमामध्ये बदलायची, कारण त्या भक्त भगवंतांना विशेष त्या भक्ताने भक्ती जी आहे ती कुठेतरी सात्विक शुद्धतेमध्ये आहे. मग जी राजसिक व्यक्ती आहे, तामसिक व्यक्ती आहे, त्यांचं तप आणि दान आपल्याला बघायचंय, कुठेतरी अघोरीपणा आहे, कुठेतरी सकाम कर्मामध्ये ते अडकलेलं आहे, कुठेतरी दाखवायचं स्वरूप आहे. मग त्याला प्रभुपादांनी खूप शो बॉटल स्पिरिच्युअलिझम असं नाव दिलंय. प्रभुपादांनी या काही काही टर्म स्वतःहून ज्या इनोव्हेट केल्या आहेत, की जे डेमिगॉड्स म्हटलंय देवी देवतांना त्यांनी, की मग याला कुठेतरी की स्वतःहून या संज्ञा सांगितल्या आहेत, आणि मग याला काय तर शो बॉटल, म्हणजे कुठेतरी दाखवेगिरीसाठी, कुठेतरी प्रदर्शनात्मक ती गोष्टी. मग मनामध्ये भगवंत नाहीच आहे, कृष्ण मिसिंग आहे तिकडे, कृष्ण भावना नाहीच आहे, जे करतोय ते स्वतःसाठी करतोय, मग दाखवण्यासाठी, मग मला लोक किती छान म्हणतील, माझी पूजा करतील, माझी थोतो करतील, मला सर्व मी म्हणतील, सर्व सर्व माझा उदो उदो करतील, या सर्व भावनेने कुठेतरी ते केलं जातं. देवी देवतांच्याही पूजा केल्या जातात, पण कुठेतरी ती सकाम कर्मामध्ये केलं जातं. आणि म्हणूनच सात्विक मनुष्य हा कुठेतरी काय, आपण पुढे जाऊन बघणार आहोत कुठल्या प्रकारच्या पूजा केल्या जातात. यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसि राजसहा, प्रेतान भूतगणाश्चाद्ये यजन्ते तामसा गणाः जनः. एक मिनिट, मी प्राची माताजींना अनम्यूट करते. हा माताजी. हरे कृष्ण प्राची माताजी. हरे कृष्ण माताजी. वाचा माताजी. सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजसिक माणसे यक्ष राक्षसांची तसेच इतर तामसिक माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. म्हणूनच मग देवांची पूजा, मग जी सात्विक शुद्धता आहे ती कुठेतरी देवी देवतांची पूजा करून सकाम कर्मामध्ये अडकलेली आहेत, कारण मला हे याच्यापासून मिळवायचंय, मी या देवीची पूजा करून मला हे मिळवायचंय, हे दान फळ मला लक्ष्मी मिळवायचे, मी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते, गणपतीची पूजा केली जाते, या सर्व देवी देवतांची पूजा, जे देवी देवता
अत्यंत म्हणजे जे परमेश्वराच्या इतके निकट आहेत, ज्या भगवंतांच्या इतके निकट आहेत, ज्या आपण कालच्याही अध्यायात बघितलं की ज्या ब्रह्मांनी आणि शिवांनी भगवंतांची जी स्तुती केली आहे, भगवंतांचं जे श्रुतीगाथा जी गायलेली आहे, कारण प्रत्यक्ष त्यांची पूजा ही सर्वोच्च नियंत्रक म्हणून देवी देवताही करतायत, ज्यांच्यामध्ये यांचा निवास आहे आणि जे अधियज्ञ आहेत, आणि म्हणूनच या यज्ञांचा अधिष्ठाता हे प्रत्यक्ष भगवंत आहेत. परंतु भगवंत तरीही म्हणतायत की ही सात्विक लोक ही देवी देवतांची पूजा कुठेतरी चांगलं काम करतायत, जे कुठेतरी ज्या पुण्याईनी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण ते कुठेतरी ईश्वर देवतांची पूजा करतायत, चांगली गोष्ट करतायत. राजसिक माणसं मात्र यक्ष राक्षसांची आणि कुठेतरी ज्या सकाम कर्मात मग योग्य अयोग्य हेही न जाणता त्या वासनेमध्ये कुठेतरी ज्या मार्गदर्शन दर्शन केलं आहे ते योग्य माणसाने केलंय की नाही, कारण त्या व्यक्तींची पूजा केली जाते किंवा मग त्या यक्ष राक्षसांची पूजा केली जाते, मग त्या व्यक्ती त्या प्रकारे असतात. आणि मग तामसिक वृत्तीची लोक तर सगळी अज्ञानात असतात, ज्या ज्ञानाचा पूर्ण अंधकार असतो, मग ज्या गोष्टी इतक्या लोकांना कुठेतरी त्रास देण्यासाठी आणि त्यांना कष्ट पोहोचवण्यासाठी ते अघोरी प्रकार केले जातात, काळी जादू वगैरे ज्या गोष्टी आपण आजच्याही जगामध्ये ऐकतोय, कारण मग कुठेतरी ती तामसिक भावना असते, मनुष्य मनुष्याच्या जीवावरच उठलेला असतो, कारण ह्याचं कुठेतरी वाईट व्हायला हवं, कुठेतरी चांगलं होऊ नये, त्यामुळे त्या अशा कुठेतरी अघोरी विद्या शिकल्या जातात. आणि म्हणूनच या तामसिक वृत्तीचे लोक हे या प्रकारच्या विद्यांमध्ये आणि या गुप्तगणा गणांची पूजा करताना आपल्याला दिसतात. म्हणून हे पूजा कशा प्रकारे केली जाते, मग हे तप दान आणि आपल्याला यज्ञ दान तप आणि दान आपल्याला जाणायचं आहे. हरे कृष्ण. दीपाली माताजींना मी करू एक मिनिट अनम्यूट, आता दोघींनीच केलंय हँड रेज. हरे कृष्ण दीपाली माताजी. हरे कृष्ण माताजी. वाचू का? वाचा माताजी. बरोबर. जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितलेली नाहीत ते अभिमान अहंकार वासना आणि आसक्ती यांच्यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत वास करणाऱ्या परमात्म्याचा छळ करतात त्यांना राक्षस म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे कठोर तप करतायत तपश्चर्या शास्त्रात मात्र सांगितलेली नाहीये, आता हे चित्रात तुम्ही बघताय जे आपण अष्टांग योगामध्ये बघितलेलं आहे, मग त्याला ध्यान योग अष्टांग योग अहो याला म्हणणार आहे का? या कुठेतरी खूप अघोरी विद्या आहेत. मग याचं सुद्धा मी तुम्हाला वर्णन सांगितलं या प्रत्येक कशा प्रकारे मग अघोरी विद्येतून, मग ज्या तामसिक भावनेतून जे आपण रावणाने केलेली अघोरी विद्या बघतो किंवा जे हिरण्यकश्यपूनी केलेलं तप आहे ते कुठेतरी स्वतःला इतका त्रास देऊन, आणि मग त्याचं उद्दिष्ट काय असतं की मला या सर्व लोकांचा अधिपती व्हायचंय, आणि मग जे उत्कटतेने प्रवृत्त होतात जे आपल्या शरीराच्या अवयवांना आणि त्या परमात्म्याचाही छळ करतात, मग कुठेतरी त्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या परमात्म्याला ते जाणतच नाहीत, जर जाणतच नाहीत तर कुठेतरी नकळत त्यांच्याकडून निश्चितच त्याचा छळ केला जातो, कारण ते अज्ञान असतं, पूर्णपणे अंधकार असतो ज्ञानाचा, आणि कुठेतरी फक्त त्या स्वतःने केलेली गोष्ट हीच बरोबर आहे हे जाणणाऱ्या या कुठेतरी तामसिक भावनेमध्ये ती व्यक्ती असते, आणि म्हणून त्या वृत्तीला कुठेतरी राक्षसी वृत्ती म्हटलेलं आहे. मग या दोन तीन कथा आहेत त्या निश्चित मी तुम्हाला काही सांगणार आहे त्याच्याबद्दल. आपल्याला त्या असुराची पण एक कथा जाणून घ्यायची आहे. तर हरे कृष्ण संजना माताजी, तुम्ही वाचा ती गं, पुन्हा आपण कोणाला तरी संधी देऊया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते, आणि तसेच यज्ञ तप व दानही तीन तीन प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावत मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजसिक माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक सेकंद.
हरे कृष्ण. आणि मग या भोजनाचे सुद्धा परिणाम आपल्याला दिसतात. बघा की जे सात्विक अन्न खाल्लं जातं, बघा ही सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता या मनुष्याच्या ज्या स्वभावानुसार ते मनुष्य जे अन्न ग्रहण करतोय त्या अन्न सेवन करण्याचे सुद्धा कसे त्या आहाराचे परिणाम असतात त्या वृत्तीवरती. की मग ती सात्विक आहार करणारी व्यक्ती कशा प्रकारचं अन्न खातीये, आपापल्या पद्धतीप्रमाणे ते अन्न खातात, यज्ञ करतात, दान करतात, तप करतात. आणि मग म्हणून भगवंतांनी या तीन प्रकारच्या तीन या फरकांवरून सांगितलेलं आहे की सात्विक, राजसिक आणि तामसिक. मग ते अन्न, यज्ञ आणि दान, तप या सर्वांना कुठेतरी फरकाने वर्णन करून सांगितलेलं आहे. मग हे यज्ञ, मग हे सात्विक लोक कुठलं अन्न खातात, तर ते बुद्धी, बळ, आरोग्य असं वाढवणारं तुम्ही बघाल इकडे, तर सात्विक आहार आहे हा. कुठेतरी वरण, भात, भाजी, पोळी, जे आपण सात्विक आहार खातो, मग तो साधक आहार असे ना हो, परंतु जेव्हा आणि तो भगवंतांना अर्पून, मग ज्याचा नैवेद्य दाखवून, ज्या इस्कॉनच्या एटिकेट्स आपण बघतो की प्रत्यक्ष जे नियम आहे, एकादशीचा जो व्रत तुम्हाला त्या सांगितलाय, आणि प्रत्येक दिवशी जे भगवंतांना अर्पण करून मग जे काही अन्न दिलंय ते भगवंतांनी दिलेलं आहे, मग तुम्हाला अगदी जे ऑफिसेसमध्ये असतील इकडे तिकडे, पण ती भावना महत्वाची आहे. कुठेतरी मनांमध्ये किंवा आपण जे श्लोक म्हणतो जो मराठीमध्ये बदनी कवळ घेत आहे, की कुठेतरी ज्या कृतज्ञतेला आपण कुठेतरी भावना व्यक्त करतो, आणि म्हणूनच हा जो नैवेद्याचा आहार असतो त्याचं महत्वच वेगळं आहे. जो आहार आपण बघितलेला आहे की ज्या 14व्या अध्यायामध्ये कुठेतरी याची शुद्धता बघितली, की याने मेंदूच्या उती देखील कुठेतरी खूप जागरूक होतात, कारण कुठेतरी त्या शुद्धता मनाच्या सगळ्या शरीरामध्ये पसरते. ज्या अन्नाच्या जठराग्नीमध्ये आपण परमेश्वराचं अस्तित्व बघितलेलं आहे, मग या सात्विकतेतून ते अस्तित्व कुठेतरी खूप शुद्ध आणि खूप शुद्धता जाणवू शकते, कारण ती कुठेतरी मनामध्ये सात्विकता आहे, ती सात्विक भावना मनामध्ये जपण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग म्हणूनच त्या अन्न सेवन करण्याने त्या सात्विकतेची जोपासना केली जाते. मग राजसिक लोक काय, तर त्यांना वासना आहे, मग कुठेतरी ते खूप जळजळीत, मसालेदार असे, तिखट असणारे, कोरडे असे अनेक पदार्थ खाण्याची खूप इच्छा असते, कारण मग जिभेला ती वासना असते ना. जसं आपण म्हटलं त्या इंद्रियांवर, त्या ज्ञानेंद्रियांवर काय ऐकायचंय, काय बघायचंय, त्याचप्रमाणे काय खायचंय, म्हणजे जिभेचे चोचले आपण पुरवतो ना ज्याला म्हणतात, मग अशा प्रकारे हे जळजळीत, तामसी, मसालेदार कधीतरी एखाद दोन वेळ ठीक आहे, परंतु हीच जेव्हा टेंडन्सी असते तेव्हा ती वृत्ती कुठेतरी त्या वासनेमध्ये अडकलेली असते. आणि मग म्हणून राजसिक लोक या प्रकारचं जेवण अन्न ग्रहण करतात, त्याचप्रकारे तामसिक लोक कुठेतरी मग शिळ, जे आपण इथे बघतोय बघा की मग अक्षरशः आळ्या आहेत, मग जे चीज, किंवा आपण ह्या अनेक वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीज मधलं बघा, किंवा अनेक आता आपण वेगवेगळे आहार जे मांसाहार करतात त्यांचं तर वेगळंच, परंतु काही वेळेला या गोष्टींना कुठेतरी प्रक्रिया केली जाते त्यांच्यावर, आणि त्या प्रकारे ते तयार केलं जातं. मग ते कुठेतरी कच्चं असतं, नासलेलं असतं, दुर्गंध येत असतो, आणि अशा प्रकारचं अन्न पण त्यांना प्रिय असतं, कारण ते कुठेतरी ज्ञानाचा अभावच असतो. आणि मग ते अन्न केल्या, ग्रहण केल्याने काय होणार याची कल्पना नसते ना. मग त्या अन्नाचं काय, आपल्याला हवं ते आपण खायचं, हवं ते उपभोगायचं, हीच फक्त मनामध्ये कल्पना असते. मग त्या निद्रिस्त आणि कुठेतरी आळशी स्वभावामध्ये स्वतःला झोपून देतात. हरे कृष्ण स्वाती माताजी. हरे कृष्ण माताजी. जो शास्त्र विधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग जो आपण जसं बघितलं की अन्न ग्रहण कसे करतात सात्विक, राजसिक आणि तामसिक, त्याचप्रमाणे सात्विक लोक कुठल्या प्रकारचे यज्ञ करतात, राजसिक कुठल्या प्रकारचे आणि तामसिक, मग सात्विक यज्ञ कशा प्रकारचा, तर मनाचं समाधान करून मन फळांची इच्छा करत नाहीये, कुठेतरी मानसिक नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केलाय, मग त्याच्यामध्ये अजून कुठेतरी कृष्ण भावना यायची आहे, परंतु त्या कुठेतरी त्या पुरुषाकडून त्याग केला जातो, निश्चितच त्या मना त्या फळांचा त्याग केला जातो. आणि मग त्या प्रकारे जेव्हा स्वतःला कुठेतरी मनाला आणि शरीराला त्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करून तो यज्ञ केला जातो तेव्हा तो सात्विक यज्ञ म्हटला जातो. हरे कृष्ण प्रभूजी. परंतु हे भरतवर्षा अर्थात भरतवंशी यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळ ही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग ही राजसिकता सकाम कर्मामध्ये अडकलेली आहे जसं मी म्हटलं, कारण सात्विकता कुठेतरी निष्काम कर्माकडे वळतीये, तिथे अजून अकर्मी भावना यायची आहे, कारण कुठेतरी बद्ध आहे अजून त्या जगामध्ये, कुठेतरी तो आत्मा बद्ध झालेला आहे सात्विक सुखामध्ये कुठेतरी बद्ध झालाय, पण तिथेच राजसिकता काय, तर सकाम कर्मामध्ये. मग ती फळं मला हवी,
मी भोगणार आहे ते मी उपभोगणार आहे. आणि म्हणूनच हे भरतश्रेष्ठ भरतवंशीयांमध्ये केवळ दिखाव्यासाठी, मग तो मला इतरांना बोलवून असं दाखवायचं की मी यज्ञ मोठे करतो, याग मोठे करतो आणि ती फळं सुद्धा मलाच हवी आहेत, या प्रकारे ज्या वासनेतून आणि ज्या भावनेतून तो यज्ञ केला जातो तो कुठेतरी राजसिक यज्ञ आहे. आणि मग तामसिक यज्ञ कशाला म्हणतात? हरे कृष्ण. एक मिनिट हा माताजी, मी सेजल माताजींना अनम्यूट करते. वाचा माताजी. हरे कृष्ण सेजल माताजी. हरे कृष्ण माताजी. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक यज्ञ असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग कुठेतरी ही जी आसुरी, आपण आसुरांच्या गोष्टी बघणार आहोत, मग कुठेतरी स्वतःला बघा की यज्ञ करतोय की जिथे भगवंताला प्रसन्न करायचंय पण स्वतःला कुठेतरी अघोरीपणाने स्वतःला कुठेतरी नुकसान करायचंय, की कुठेतरी असा प्रकारे तो यज्ञ केला जातो की मग त्याच्यातनं जी भावना असते, जे उद्दिष्ट असतं ते कुठेतरी तामसिकतेकडे असतं. मग मला हे सगळं पाहिजे, मला अमरत्व प्राप्त करायचंय आणि मला सर्व या तिन्ही लोकांचं कुठेतरी फक्त राजा बनायचं आहे, या तामसिक भावनेतून आणि आसुरी कुठेतरी अघोरी कृत्य करून मग हे यज्ञ केले जातात. कारण ते शास्त्राला आधारित असे केले जात नाहीत, मंत्राशिवाय केले जातात. मग कुठली दक्षिणा दिली जात नाही. मग या दोन्ही कथा मी तुम्हाला नंतर सांगते. आसुरांच्या कथा आहेत की या आसुरी भावनेतून कशा प्रकारे की मग त्या आसुराला कुठेतरी ते यज्ञ करून, मग यज्ञ तर करायचंय पण त्याच्यातली भावना किती निष्ठुर आहे हे जाणायचंय आपल्याला. आणि म्हणून आता संक्षिप्त रूपात जाणार, कारण अध्याय पूर्ण करायचा आहे आपल्याला. तर बऱ्याच या यज्ञ दान तपाबद्दल म्हणून आपण या कथांना निश्चित थोडासा वेळ देऊन हे करूया, परंतु त्याच्यातलं उद्दिष्ट जाणून घ्या की मग कशा प्रकारे ते यज्ञ केला जातो. मग कुठेतरी ती कृष्ण भावना तर मिसिंगच असते, राजसिकता तर त्याच्यामध्ये असतेच फळांची, पण ते शास्त्रालाही आधारित नसतं आणि कुठल्याही मंत्राशिवाय ना कुठली दक्षिणा दिली जात ना कुठलाही त्याला आधार नसतो, असं हे तामसिक यज्ञ म्हटला जातो त्याला. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तप उच्चते. हरे कृष्ण. देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले पाहिजे, म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग या तपाला जाणून घ्यायचंय बघा की तप कुठल्या प्रकारचं असतं. तर तप शारीरिक तप असतं, मानसिक तप असतं आणि वाचिक तप असतं. या सर्वाला मिळून कुठेतरी तप म्हणायचंय बघा. मग ते तप कशा प्रकारे सात्विक तप असतं? तर सात्विक शारीरिक तपामध्ये काय, तर जेव्हा देवा ब्राह्मणांना, गुरुला, जेव्हा ज्या आपण श्रीला प्रभुपादांना बघतोय की मग ज्या ज्या शुद्ध भक्ताचं पूजन केलं जातं, कुठेतरी त्या गुरूंचं पूजन केलं जातं, माता पितांना पूजलं जातं आणि अशा प्रकारे आपण बघतो की त्वमेव माता पिता पिता त्वमेव, आणि ज्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग ज्या माता पित्यांची आणि आपण या गुरूंची पूजा करतो आणि कशा प्रकारे गुरूंना अर्पण करतो आपण सगळं, या प्रकारे ही जी पूजा केली जाते, हे जे ब्रह्मचर्य पवित्रता त्याच्यामध्ये असते, त्याला शारीरिक तप असं म्हटलं जातं. मग त्या तपाला ज्या प्रकारे कुठेतरी शरीराला त्या पूजन केलं जातं आणि त्या व्यक्तीचं त्या गुरूंचं पूजन, मग त्याला शारीरिक तप, कारण कुठेतरी शिस्तयुक्त बंधनातून केलं जातं ते, आणि म्हणूनच त्याला कुठेतरी शारीरिक तप म्हटलं जातं. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत स्वाध्याया हरे कृष्णा. जे दुसऱ्याला न बोलणारे प्रिय हितकारक आणि भाषण असते ते, तसेच वेद शास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नाम जपाचा अभ्यास हेच मानेचे तप म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग या चित्रामध्ये कोण दिसतायत तुम्हाला? त्यांचं नावही लिहिलंय, ते युधिष्ठिर महाराज. ज्या धर्माचं, जे प्रत्यक्ष धर्माचं उदाहरण होते, प्रत्यक्ष ते सत्य बोलण्याचं, आणि म्हणूनच ज्यांनी कधीही सत्य सोडलं नाही, सत्याची कास, आणि ज्या प्रकारे त्यांनी कुठल्याही अपशब्दांची वाणी, कुठल्याही प्रकारचं दुखवणारे शब्द आणि कुठल्याही अहितकारक असे
कुठलेही शब्द मग ज्यांची वाणी ही न पोचणारे शब्द आणि प्रिय हितकारक अशी वाणी असते त्यांची, ज्या युधिष्ठिर महाराजांनी कधीही सत्याची कास सोडली नाही आणि म्हणूनच ज्या ज्या द्यूतामध्ये ते हरले कारण त्यांनी प्रत्यक्ष कुठलीही गोष्ट नाकारली नाही आणि त्या सत्यतेने ते स्वीकारत गेले, कुठेही कपटीपणा नव्हता, कुठेही आपल्या भावांना त्यांनी अपशब्द वापरले नाहीत आणि म्हणून जे काही त्यांचं होतं ते सत्यामध्ये होतो आणि ते अतिशय सत्याला धरून असे वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास करणारं वाणीचं तप, माझ्या नामस्मरणाची रुची वाढवणारं असतं हे मानसिक तप असतं, कुठेतरी वाचिक तप म्हटलेलं आहे. हरे कृष्ण स्वाती माताजी. हरे कृष्ण. आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि मग ज्या मानसिक तपाला जी मनाचं तप, जे मनापासून इतकी इतकी निर्मळता असते, मग ती एखाद्या शुद्ध भक्तामध्ये जी आपण बघतो, अत्यंत साधेपणा असतो, अत्यंत निरागस्ता असते, अशी जी निरागस्ता तुम्हाला चित्रामध्ये दिसतात ते शुकदेव गोस्वामी. आणि ते शुकदेव गोस्वामी जसं मी आधीही कथा सांगितली, थोडंसंच त्याला आधारित आहे म्हणून मी त्याला तुम्हाला पूर्ण करते की मानसिक तप म्हणजे नक्की काय हे जाणून घ्या. की कुठेतरी जे शुकदेव स्वामींनी त्यांच्या आईच्या पोटातून 16 वर्षांनी जेव्हा त्या गर्भातून बाहेर पडले तेव्हा ते कुठेच थांबले नाही, मग आई वडिलांना दर्शन द्यायला सुद्धा नाही, कारण ते 16 वर्षाचे तेव्हा होते आणि त्या प्रकारे त्यांनी जो जन्म घेतल्यानंतर ते पळत सुटले. आणि कुठेतरी त्या भगवंतांना फक्त जाणायचंय आपल्याला, एवढ्या एकाच त्या उत्सुकतेने, त्या सुख्याने आणि कुठेतरी त्या मनामध्ये त्या भावनेने कुठेतरी ते फक्त पळत सुटले आणि त्या भगवंतांच्या शोधामध्ये. आणि मग त्यांच्या मागे त्यांचे वडील व्यासमुनी पळत सुटले. वाटेमध्ये या स्त्रिया दिसतायत आपल्याला, त्या स्नान करत होत्या, वस्त्रहीन होत्या, परंतु जेव्हा त्यांनी शुकदेव स्वामींना बघितलं त्यांनी आपली वस्त्रे अंगावर घेतली नाही, कारण इतकी ती शुद्धता होती मनाची, इतकी निरागस्ता होती की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे भाव दिसले नाहीत त्यांना. आणि म्हणून त्यांनी स्वतःला झाकलं सुद्धा नाही वस्त्राने, पण त्याच्याच मागे जेव्हा व्यासमुनी होते ते तितकेच शुद्ध भक्त, परंतु कुठेतरी गृहस्थाश्रमामध्ये अडकलेले होते. त्या स्त्रियांनी जर लगेचच त्यांच्या अंगावरती वस्त्र धारण केली, कारण कुठेतरी हे जे मनाचं तप असतं, मग हे जी शुद्धता असते, ही निरागस्ता असते, ती कुठेतरी जाणवण्याचा, ती कुठेतरी जाणण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून फक्त ते जे परकाने जाणायचंय की शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप, मग हे सात्विक कशा प्रकारे जिथे आपल्याला चित्रात दिसतंय कि मग श्रद्धया परया तप्तम तप्तस्त्र विधिविधम त्रिविधम नरही अफलाकांक्षिभिर्युक्तैहि सात्विकं परिचक्षते. हरे कृष्ण प्रभुजी. अन्न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग असं हे सात्विक तप आहे आपल्याला जिथे हे सगळे वैष्णव आपल्याला दिसतायत, जी वृंदावन परिक्रमा करतायत, गोवर्धन परिक्रमा करतायत, कारण कुठेतरी शरीराने बघा चालतायत, परिक्रमा करतायत, शरीराने तप करतायत, कुठेतरी वाचिक म्हणजे तोंडाने नामस्मरण चालू आहे, कीर्तन चालू आहे, आणि मानसिक तर आहेच, मनामध्ये पूर्णपणे भगवंत आहे, त्या कृष्णाला जे काही करतोय ते कृष्णासाठी करतोय, आणि म्हणूनच त्या भगवंतांचं नामस्मरण करून मनामध्ये सुद्धा तीच पूर्णपणे भावना घेऊन या परिक्रमा, या यात्रा केल्या जातात. आणि म्हणूनच ही मायापूर यात्रा, वृंदावन यात्रा या नुकत्याच आपल्या इस्कॉन मंगलोरतर्फे घेण्यात आल्या होत्या, जिथे संकीर्तन केलं जातं, ज्या संकीर्तना 6व्या अध्यायामध्ये आपण उल्लेखलाय की मग या कीर्तनाचं महत्व आपण जाणलेलं आहे, ज्याच्यातनं समाज प्रबोधन केलं जातं, की मग आजूबाजूचा परिसर सुद्धा इतका त्या भावनेमध्ये दुमदुमून जातो आणि इतका उल्लसित होतो की कुठल्याही एखादी वाईट विचार जरी मनामध्ये एखाद्याच्या असतील तरी ते परिवर्तित होतील, इतकं त्या नामस्मरणाचं महत्व आहे. आणि म्हणूनच हे तप कुठेतरी सात्विक तप म्हटलेलं आहे. सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैवयत क्रियते तदीह प्रोक्तम राजसम चलमंत्रुवम. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण माताजी. जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चितच तसेच क्षणिक फळ देणारे तप तेथे रात्रिक असे म्हटले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे तप दुसऱ्याची मान पूजा जसं मी म्हटलं कुठेतरी फक्त शो बॉटल स्पिरिच्युअलिझम म्हणजे तो मनामध्ये आहे दाखवायचंय मला हे, पण कुठेतरी फक्त दाखवेगिरीसाठी,
कुठेतरी सत्कार, मला म्हणा, माझी थोतो करा, मला हे करा आणि मला मी म्हणा आणि माझी पूजा करा, आणि मग ती मान पूजा मला मान द्या, दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने ती पूजा केली जाते. कारण ते फळं स्वतःला अर्पण करायची असतात, फळांचा उपभोग घ्यायचा असतो, कारण तिथे कृष्ण भावना मिसिंग असते, तिथे भगवंताची भावना तर नसतेच नसते, परंतु ती सर्व स्वार्थ भावनेने ते तप, कारण क्षणिक फळ मिळणार ते तप केलं जातं, त्याला कुठेतरी राजसिक तप म्हणतात. मूढ ग्राहेणात्मनो यत पीडया क्रियते तपहा परस्योत्सदनार्थम वा तत्ताम समुदारुतम. हरे कृष्ण. स्वाती माताजी. हरे कृष्ण. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामसिक म्हटले गेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग जसा तो यज्ञ आसुराने केलेला आहे तसा हे तप पण आसुरच करतोय बघा. मग हा हिरण्यकश्यपूचं मी जे उदाहरण दिलं की ज्या रावणाचं सुद्धा उदाहरण दिलेलं की कारण कुठेतरी फक्त आसुरी वृत्तीने तर तप केलं जातं की मग स्वतःच्या देहाला बघा किती कष्ट दिले जात आहेत की फासळ्या दिसतायत इतक्या पर्यंत कुठेतरी अघोरी पद्धतीने ते, कारण मला अमरत्व हवंय, मला कुठेतरी पूर्णपणे अमरत्व घ्यायचं होतं त्या भगवंताकडून, आणि मग ते मला तिन्ही लोकांचं राज्यत्व हवंय, मला पूर्णपणे अहंकाराने पूर्णपणे ते मन ग्रासलेलं होतं मूर्खतेने आणि मूर्खतापूर्वक त्या हट्टाने आणि कुठेतरी मन वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन ते तप. जिथे कुठेतरी सात्विक तपामध्ये बघा आपण किती फरक बघितला त्या मानसिक शारीरिक आणि वाचिक तपामध्ये, तिथे कुठेतरी तामसिकता सगळ्याला कष्ट पोहोचवतीये, कुठेतरी त्रास देते त्या गोष्टीला, मनाला त्रास देते, शरीराला त्रास देते, वाणीलाही त्रास देते, आणि अशा अनिष्ट गोष्टी करण्यासाठी ते तप केलं जातं त्याला कुठेतरी तामसिक तप म्हणतात. मग दानाला बघायचंय, यज्ञाला बघितलं, तपाला बघितलं, या दानाला बघायचं. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. हरे कृष्ण प्रभुजी. कर्तव्यापोटी परताव्याची अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिलेले दान सात्विक मानले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग हे जे दान केलं जातं, हे दान करताना पण मनातली भगवंतांनी सांगितलं या तीन स्वभावांद्वारे बघा, त्या तीन संकल्पनेद्वारे मग मनामधली भावना कुठली आहे, मग कर्तव्यापोटी कुठेतरी कुठेतरी भगवंताला कृतज्ञ मानून आणि भगवंताला कृतज्ञता देऊन आणि त्या कर्तव्य भावनेतून कुठल्याही प्रकारच्या फळांची अपेक्षा न ठेवता एक वैष्णव बघा कुठेतरी भगवद्गीतेचं त्या आध्यात्मिक पुस्तकांचं महत्व सांगून त्या पुस्तकांना देतोय, आणि मग योग्य वेळी योग्य ठिकाणी ते दान केलं जातं, आणि मग ती व्यक्ती ते पुस्तकं घेऊन ते दान करते बघा, कारण कुठेतरी ती व्यक्ती दान करणार आहे, कुठेतरी ती व्यक्ती पुस्तक घेऊन ज्या ज्या दानाला आपण म्हणतो, मग जे डोनेशन तुम्ही दिले जाल की तुम्ही जे मंदिराला बांधणीसाठी डोनेशन दिले जाल तेव्हा ते योग्य वेळी आणि योग्य स्थळी, मग हा वैष्णव त्यांना सगळी माहिती देतोय भगवद्गीतेचं पुस्तक अनेक आध्यात्मिक पुस्तकं, मग ती व्यक्ती ते विकत घेणार आहे आणि ते दानच करणार आहे एक प्रकारचं, पण ते योग्य पद्धतीने केलं जात आहे, आणि मग त्या सगळ्या पुस्तकांचं वाचन करण्यासाठी कुठेतरी स्वतःला ते गोष्टी घेतल्या जात आहेत, परंतु ते दाप ते जे दान केलं जातं ते निश्चितच एक सात्विक दान मानलं जातं, आणि म्हणूनच ते कुठेतरी त्या चांगल्या भावनेने केलं जातं, सात्विक भावनेने केलं जातं. जे हर्षदान आपण बघितलं ज्या भगवंतांचे जे यशोदा आणि नंदा आपल्याला दिसतायत, मग त्यांनी जे हर्षदान भगवंतांचा जन्म झाल्यानंतर जे दान केलं होतं त्याला हर्षदान म्हटलं जातं, कुठेतरी ते सात्विक भावनेतून केलं जातं. मग हे राजसिक दान बघतोय आपण, यत्तुप्यत्रुप्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तत्तानं राजसं स्मृतम्. ताराबाई माताजी म्हणून त्यांनी हँड रेज केल्या, आपण त्यांना अनम्यूट करूया. हरे कृष्ण माताजी, त्यांना वाचायची इच्छा दिसते. हरे कृष्ण ताराबाई माताजी, नाही ते अनम्यूट नाही होऊ शकत आहे. ठीक आहे, वाचा स्वाती माताजी, वाचा. हरे कृष्ण. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान राजसिक म्हटले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग बघा ती लोक इतकी गरीब आहेत,
जी अन्नासाठी ते मूल बघा इतकं अन्न जे अन्न दान करताय मग ते योग्य वेळी द्या ना, पण कुठेतरी तो सेल्फी काढायचा आहे की मी देतोय हे, तो त्या मनुष्याच्या तो इतकं ते भुकेने व्याकुळ झालेली त्यांना दिसत नाहीये, परंतु मला काहीतरी मी म्हंटल पाहिजे, मी सोशल मीडियावर टाकणार आहे, मी इतकं दान केलंय, मी इतके इतकं जणांना इतकं पुरवलेलं आहे, इतकं अन्न दिलं, इतक्या लोकांना या गोष्टी दिल्या त्या गोष्टी दिल्या, आणि त्या सगळ्या त्या माध्यमातून कुठेतरी प्रसार करायचाय त्याचा, परंतु चांगल्या भावनेने प्रसार करणं सुद्धा, कुठेतरी भावना बघा, त्याच्या चेहऱ्यावरची भावना बघा की कुठेतरी फक्त दाखवेगिरी आहे. मग जे मी तुम्हाला म्हंटल की जी भक्तीच्या सेवेतून केलं जातं, जे जे सेवा माध्यमातून या लिंक किंवा या सगळ्या शेअर केल्या जातात किंवा या सगळ्या माध्यमांचा उपयोग करून केलं जातं, तिथे भावना वेगळ्या असतात, परंतु या भावना कुठेतरी फक्त स्वार्थामध्ये अडकलेल्या आणि कुठेतरी फक्त दाखवेगिरीसाठी हे दान केलं जातं, तेव्हा त्याला राजसिक दान म्हटलं जातं. आणि मग तामसिक दानाला बघायचंय, अदेश काले यद्दानं पात्रे भग्यश्च दीयते असत्कृत्वम् अज्ञातं तत्तां समुदारकम्. कोणी हँड रेज केलाय? एक मिनिट माताजी, मिहिर प्रभूजींना वाचायचंय. हरे कृष्ण, मिहिर प्रभूजी वाचा. अपवित्र ठिकाणी अयोग्य अयोग्य व्यक्तींकडे किंवा योग्य लक्ष आणि आदर न देता केलेले दान हे अज्ञानतेचे आहे असे म्हणतात. हरे कृष्ण माताजी. अपवित्र ठिकाणी, मग बघा ती वेळ कशी आहे, मग ही व्यक्ती दान मागतीये, पण अशा प्रकारे दान करणारी व्यक्ती किती अयोग्य वेळी अयोग्य ठिकाणी ते करताय, कारण कुठेतरी ते ड्रग्ससाठी, मग कुठेतरी ज्या मद्यपेयासाठी, जुगारासाठी, आणि अशा प्रकारे ही कुठेतरी हेल्प मागितली जाते, आणि कशा प्रकारे त्या दान करण्यासाठी ती व्यक्ती मागतीये, पण कुठल्याही प्रकारचा आदर न ठेवता, कारण कुठेतरी माणुसकीला आधारित नाहीये, आणि म्हणून मग ह्या माणसाला दान द्यायचं की नाही, परंतु तामसिक व्यक्ती निश्चितच याच गोष्टीला, कुठेतरी क्लब्स आहेत दारू, मग कुठेतरी जे मद्याचे आपण एक वेगवेगळे संच बघतो, कुठेतरी ती दालनं बघतो, आणि अशा प्रकारची ती दुकानं उघडली जातात, किंवा ज्या प्रकारचं ते स्पॉन्सरशिप केली जाते, मग नको त्या ठिकाणी नको ते दान केलं जातं, अयोग्य गोष्टीला विचार न करता ते दान केलं जातं, त्या अयोग्य व्यक्तीकडे किंवा योग्य लक्ष आणि आधार न देता केलेलं जे दान असतं त्याला कुठेतरी तामसिक दान म्हटलेलं आहे, आणि ते अज्ञानामध्ये केलं जातं. आणि मग ज्या भावना आपल्याला जाणायची, ज्या सात्विकतेतनं, आणि कशा प्रकारे मग ही सात्विकता अकर्मी भावनेकडे नेली जाते, त्याला आपल्याला कुठेतरी जाणायचं आहे. हरे कृष्ण. संजना माताजी वाचा. हरे कृष्ण. सृष्टीच्या प्रारंभापासून परम सत्य दर्शवण्यासाठी ओम तत्सत हे तीन शब्द वापरले गेले आहे. हे तीन प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्त्रोतांचा जप करताना आणि परमात्म्याच्या समाधानासाठी यज्ञ करताना वापरले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग कुठेतरी जेव्हा यज्ञ दान केलं जातं किंवा जे यज्ञ याग केले जायचे, बघा पूर्वीच्या काळी जे यज्ञ याग केले जायचे, तर सगळं जे भगवंतांना, ज्या विष्णूंना अर्पण केलं जाणार आहे, ते अर्पण करताना जी ओम या शब्दाने जी सुरुवात केली जाते, ती कुठेतरी ती भावना त्याच्यातून आहे. कुठेतरी जे अर्पण केलं जातं भगवंतांना, हे अर्पण केलं जात आहे, आणि म्हणूनच ओम तत् सत, किंवा कोणी नुसतं ओम म्हणतंय, कोणी तत् म्हणतंय, कोणी सत म्हणतंय, या कुठल्याही शब्दांचा वापर करून ती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मग हे तीन प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणांनी वेदांच्या स्तोत्रांचा जप, मग प्रत्येक श्लोकाचा जप करताना कुठेतरी ओम का, ओंकाराने का सुरुवात केली जाते, मग या ओम तत्सत मध्ये, या ओम मध्ये कुठेतरी विष्णूंना सगळं अर्पण केलेलं जात आहे, आणि ती जी भावना असते ती कुठेतरी भगवंतांना अर्पण केल्या जात आहेत. यज्ञ दान तप किंवा ज्या वेदांच्या उच्चारातून ते केलं जातं, मग तत् म्हणजे काय? तत् म्हणजे कुठेतरी ज्या ज्ञानातून, मग जे कुठेतरी बांधलेलं नाहीये, कुठेतरी त्या फळांची अपेक्षा न ठेवता भगवंतांना स्मरून ते दान केलं जातं, मग कुठेतरी ती बद्धता नाहीये त्याच्यामध्ये, आणि म्हणूनच त्याला तत् शब्दाने, आणि जे सत्य आहे, जे अत्यंत शाश्वत आहे, अशा प्रकारचं जे दान केलं जातं, आणि जो यज्ञरूप भावनेतनं जे यज्ञ केला जातात ते सत्य, कुठेतरी पूर्णपणे सत्य शाश्वत आहे, आणि म्हणूनच हरी ओम तत्सत कुठेतरी त्या यज्ञांच्या वेळी हे मंत्र म्हटले जातात. हरे कृष्ण. स्वाती माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 17.24. अशा प्रकारे परमात्मा प्राप्त करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम इति एतद् ब्रह्मणो नेदिष्ट हम नाम
पहिले ध्येय सूचित करते ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्त्रोतांच्या सुरुवातीला ठरवलेले आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच कुठेतरी हरे कृष्ण हा बोला सुरुवातीला ठेवलेले आहे, ठरवलेले ठेवलेले आहे. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग कुठेतरी जेव्हा या जसं मी म्हटलं की ओमची सुरुवात प्रत्यक्ष ब्रह्माने, जसं आपण म्हणतो ना की कुठेतरी ज्यांनी फोनचा शोध लावला त्यांनी हॅलो हा शब्द म्हटला आणि मग त्याचंच कुठेतरी आपण काय म्हणतात ना त्याला अनुकरण केलं जातं. मग त्याच प्रकारे ज्या ब्रह्मांनी मग प्रत्यक्ष ब्रह्मांनी या ओमचा उच्चार केलेला आहे की जे विष्णूंना जे भगवंताला अर्पण केलेलं आहे ही मोठी जबाबदारी भगवंतांनी दिलेली आहे आणि ती माझ्याकडून पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली जावी त्यासाठी ज्या ब्रह्मांनी ओमचा उच्चार केलेला आहे ओम तत्सचा तोच उच्चार आपण त्यांचं अनुकरण करून त्या अनुसरणाने आणि त्या अनुशीलन त्या आचरणाने आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच त्या पहिले ध्येय सूचित करणं की ओम म्हणजे विष्णूला तो यज्ञ अर्पण केला जातोय हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांच्या सुरुवातीला हे ओम तत्सत किंवा हे ओम हा शब्द कुठेतरी वापरला जातो आणि त्याचं महत्व पूर्णपणे जाणून घ्या. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण माताजी. तर या शब्दाने त्याग तपस्या आणि दान करावे अशा दिव्य क्रियांचा उद्देश भौतिक गुंतामुक्त होणे हा आहे. मुक्तीसाठी अलिप्त कार्याचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि मग कुठेतरी सकाम कर्मामध्ये बद्ध न होता मग जे तत् या शब्दाने ज्याची सुरुवात केली जाते ती कुठेतरी भौतिक बंधनातून बद्ध न होता मग त्या फळांची अपेक्षा न करता कुठेतरी त्या गुद्द्यातून मुक्त होऊन आणि म्हणूनच ज्या प्रकारे मग जे यज्ञ दान आणि तप केलं जातं मग कुठेतरी सकाम कर्मामध्ये न अडकता ते केलं जातं कारण भगवंतांना ते अर्पण केलं जात आहे. आणि मग मुक्तीसाठी अलिप्त कार्याचं वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामांकडे दुर्लक्ष करून केले जातात कारण कुठल्याही प्रकारच्या बद्धतेमध्ये अडकलेलं नसतं आणि म्हणूनच त्याला तत् या शब्दाने उच्चारित केलं जातं. मग ओम तत् सत् मग सतला काय म्हणतात. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था अर्थात पृथा पुत्र अर्जुना उत्तम कर्मात ही सत शब्द योजला जातो. तसेच यज्ञ तप आणि दान यामध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते तिला ही सत असे म्हणतात आणि ज्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. दुःखी एव सौम्या चांदोक्य उपनिषद 6.2.1 सत म्हणजे शाश्वत परमेश्वराच्या सेवेसाठी केलेले कार्य. खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करा अशा कृतीमध्ये कृती करणारा शाश्वत बनतो. क्रियाकलाप शाश्वत असतात आणि क्रियाकलापांचे फायदे शाश्वत असतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच खरे आध्यात्मिक स्वरूप जे प्रकट करतं की ज्याच्यामध्ये पूर्ण शाश्वतता असते ज्या आध्यात्मिक प्रकृतीला आपण बघितलं की जी शाश्वत आहे सच्चित आनंद ज्या भगवंतांचं रूप हे जे भगवान रूप आणि ज्या ब्रह्म परमात्मा आणि भगवान रूपाला की जे भगवान रूप आहे ते सच्चित आनंद त्या आनंदमय कोशामध्ये आहे कारण कुठेतरी ते खूप शाश्वत आहे. आणि ही जी परमेश्वराची प्रकृती आहे आध्यात्मिक प्रकृती ही कुठेतरी शाश्वत आहे. म्हणून जे यज्ञ दान आणि तप केलं जातं ते कुठेतरी शाश्वततेमध्ये यावं म्हणून या उच्चारांसह कुठेतरी शास्त्राला आधारित आणि त्या प्रकारे जेव्हा उच्चारून केलं जातं तेव्हा ती शाश्वतता त्याच्यामध्ये निश्चितच आढळते. आणि मग ती जी कृती केली जाते ती निश्चितच एका शाश्वततेला धरून केली जाते. आणि म्हणून हे पृथापुत्रा हे जाणून घे की जे यज्ञ दान तप ज्या सत प्रकारे केलं जाईल ते कुठेतरी शाश्वततेकडे प्रतीक असेल आणि ते शाश्वततेमध्येच केलं जाईल. आणि अशा या ओम तत्सत या तीन शब्दांची आपण उकल बघितलेली आणि कशा प्रकारे त्याचा अर्थ बघितलेला आहे. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण माताजी. वस्तुतः दिव्य ओंकार
उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगात दिव्य सामर्थ्य असते आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. असं हे जे चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलंय बघा की मग ज्याच्यामध्ये हे गोस्वामी तुम्हाला की ज्या चैतन्य महाप्रभूंनी ज्या गोस्वामींना दीक्षा दिलेली आहे आणि त्यांना पूर्णपणे जी गोस्वामी पद देऊन ज्या ज्यांनी स्वतःच्या मनाच्या इंद्रियांवर ज्यांनी हे शारीरिक वाचिक मानसिक तप तर मिळवलेलंच होतं परंतु कुठेतरी जेव्हा वस्तुत दिव्य ध्वनी ओंकार ज्या अ उ आणि म या तीन अक्षरांच्या संयोगात किती दिव्य स्वामर्थ असल्याने ते प्रत्यक्ष विष्णूला मग कुठेतरी विष्णू आणि ओंकार हे वेगळं मग ज्या ज्या भगवंतांमध्ये पूर्णपणे लीन झालेली आहे ज्या गोस्वामींबद्दल आपण जे सनातन गोस्वामी आहेत जीव गोस्वामी रूप गोस्वामी गोपाल भट्ट गोस्वामी असे हे जे गोस्वामींबद्दल आपण ईशोपनिषद आणि ज्या नेक्टर ऑफ डिवोशन जे प्रत्यक्ष रूप गोस्वामीने लिहिलेलं आहे आणि मग कशा प्रकारे जे सनातन गोस्वामी आणि मी सांगितलं रूप गोस्वामी हे कुठेतरी आधी वेगळ्या माध्यमामध्ये होते मिनिस्टरच्या ह्याच्यामध्ये होते पण स्वतःला कुठेतरी त्या कर्मफळापासून सगळं वंचित करून त्यांनी चैतन्य महाप्रभूंना जॉईन केलेले आहेत त्यांना जोडले गेलेले आहेत आणि म्हणून मग त्यांना ज्या गोस्वामी पदाची पद दिलं गेलं ते कुठेतरी स्वतः इतके त्या भक्तीमध्ये आणि इतके शुद्ध मनाने होते की भगवान विष्णू आणि ओंकार यांच्यामध्ये हे एकच असल्याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. मग किती सुंदर अशा उपमेने आणि भावनेने आपल्याला या ओंकाराला अजून जाणून घ्यायचंय. हरे कृष्ण. स्वाती माताजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. अकारे चते कृष्ण सर्व लोके नायक उकारे उकारेंचते राधा मकरो जीव वाचक ओंकारे चते कृष्ण अकार अक्षर कृष्णाला सूचित करते जो सर्व लोके नायक सर्व जीव आणि ग्रह भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. उकारा हे अक्षर श्रीमती राधाराणी कृष्णाची आनंद शक्ती आणि म माकार सजीवांना जीव सूचित करते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. असं हे चैतन्य चरितामृतामध्ये खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे. मग ज्या अ उ आणि म ला जाणायचं की अ म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण प्रत्यक्ष सर्व लोक सर्व शक्तींचा जो उत्पत्ती केलेली आहे ज्या प्राकृतिक आध्यात्मिक सर्व परा अपरा शक्तीची ज्यांनी उत्पत्ती केली आहे ज्या भौतिक आणि आध्यात्मिक जगताचा जो स्वामी आहे अशा या अ म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचं त्याच्यामध्ये रूप आहे. मग उ म्हणजे प्रत्यक्ष राधाराणी जे कृष्णाची आनंद शक्ती जो माधुर्य रसाने आपण मी म्हंटल श्यामकुंड राधाकुंड या वृंदावनातील या गोष्टीशी किती निगडीत आहेत या कथा जे आपण सुंदर असं जे चैतन्य महाप्रभूंचं ज्यांनी रूप घेतलं ते राधाराणीचं तत्व जाणून घ्यायला प्रत्यक्ष कृष्णांनी ते रूप घेतलेलं कारण त्या राधाराणींची इतका प्रेम भगवंतांवर आणि जी आनंद शक्ती ती जाणण्यासाठी कुठेतरी हे होतं आणि जो मकार आहे तो कुठेतरी लिव्हिंग एंटिटीज जो सजीव आहे आणि ज्याची संलग्नता जो जो परमेश्वराच्याच गुणांमध्ये आहे आणि ज्याचं मूळ स्वरूप हे आध्यात्मिक आहे अशा या तीव्रतेला अशा या संलग्नतेला आपल्याला जाणायचं आहे. मग कुठेतरी अ उ आणि म म्हणजे काय आहे तर प्रत्यक्ष भगवंत राधाराणी आणि जीव यांचा कुठेतरी मेळ आहे आणि मग त्या आध्यात्मिक स्वरूपावर आल्यानंतर कुठेतरी त्या भगवंतांच्या धामाला प्राप्ती आणि भगवंतांच्या स्वभावाची ती प्राप्ती केली जाते. हरे कृष्ण. हे पार्था अर्थात पुत्र अर्जुना श्रद्धेशिवाय केलेले हवन दिलेले दान केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असंच म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. हरे कृष्ण. मग जे पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय की जे शास्त्राशिवाय केलं जातं किंवा कालच्या शेवटच्या अध्यायात पण आपण बघितलं की प्रत्यक्ष भगवंत उदाहरण आहेत की ज्यांनी ऋषी ज्यांनी प्रत्यक्ष गुरूंची गुरूंकडून सगळं ज्ञान घेतलेलं आहे आणि जो शास्त्राचा वेदांचा आधार ज्या ज्या भगवंतातूनच हे वेदांची उत्पत्ती झालेली आहे वेदांची आणि शास्त्रांची उत्पत्ती या वेदांचा अर्थ म्हणजे प्रत्यक्ष भगवंत हे सगळं जाणून सुद्धा ज्यांनी गुरुकडून हे सगळं ज्ञान घेतलेलं आहे आणि कशा प्रकारे या शास्त्राच्या आधारे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण जी व्यक्ती शास्त्राच्या आधाराशिवाय श्रद्धेशिवाय जेव्हा हे हवन दान यज्ञ केला जातात मग कुठेतरी त्याच्या
ज्याच्यामध्ये कर्म फळाची अपेक्षा असते, त्या यज्ञापासून मिळणाऱ्या फळाची सगळी अपेक्षा असते, जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. जरी ते शुभ कार्याच्या ठिकाणी केलं गेलं तरी तिथे जर कृष्ण भावना मिसिंग असेल, तिथे कृतज्ञतेची भावनाच नसेल, कुठेतरी तो यज्ञ दान तप त्या भावनेने नाही केलं गेलं तर ते कुठेतरी असत म्हटलं जातं, अशाश्वत म्हटलं जातं. आणि मग ते ना इहलोकामध्ये ना परलोकामध्ये की कुठल्याही लोकामध्ये या ते फलदायी मानलं जात नाही, कारण कुठेतरी ती भावना मिसिंग आहे, ते भगवंतांपर्यंत पोहोचूच शकत नाही, कारण कुठेतरी ती कृष्ण भावनेने केलं जात नाही, कुठेतरी तो संबंध प्रस्थापित केला जात नाही, भगवंतांना आनंद देण्यासाठी त्या गोष्टी केल्या नाही. असं हे भगवंतांचं किती सुंदर आपण सच्चित आनंद असं बघतोय. आणि म्हणूनच ह्या सच्चित आनंद अशा या रूपाला आपल्याला जाणायचंय. एक सेकंद मी एक फोन घेते हा जरा. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या श्रद्धेशिवाय मग कुठेतरी त्या शास्त्राच्या आधाराशिवाय जे आपण तामसिक दान बघितलं, जो तामसिक यज्ञ आपण बघितला, जे असुर लोक करत होते, जो यज्ञ एका अघोरी पद्धतीने केला जातो त्या असुराकडून भगवंताला प्राप्त करायचे, पण कुठेतरी मग ते वेगळ्या भावनेने आणि कुठेतरी वेगळ्या उद्देशाने केलं जातं, तेव्हा त्याला असुरी प्रकारचं आणि ते तामसिक तप आपण जे बघितलं, तामसिक यज्ञ बघितला, तो कुठेतरी पूर्णपणे असत आहे आणि तो भगवंतांपर्यंत पोहोचूच शकत नाही. तो कुठल्याही प्रकारचं मग ज्या जे आपण म्हंटल की ज्या यज्ञ दान तपापासून की मग जे जे भगवंतांच्या स्मरणात केले जातात, ज्या भगवंतांना अर्पण करून केले जातात, मग त्या फळांना जरी सेवन केलं तरी ते कुठल्याही प्रकारचं त्यापासून तुम्ही वंचित होऊ शकत नाही. हे योगक्षेम महाम्यम प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलंय. भगवंत म्हणतायत की तुमच्या फळांची काळजी मी घेतो आहे. कुठेतरी जे पुण्यकर्म आपण म्हणतो की ज्या आधीच्या जन्मातलं पुण्यकर्म का कुठेतरी प्रिझर्व केलं जातं, का कुठेतरी जपलं गेलंय, ज्या भगवंतांनी त्यांची काळजी घेतलेली आहे आणि म्हणूनच त्या कुठेतरी ते वाया जात नाही. मग त्याचं फलदायी सेवन केलं तरी त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं पाप किंवा कुठल्याही प्रकारचं फळ घेतोय असं मानलं जात नाही, कारण ते भगवंतांना अर्पून केलेलं असतं. आणि म्हणून ज्या प्रभुपादाने उदाहरण दिलं की मी हे सगळं वापरतोय, मी हे कुठेतरी ज्या व्हॅन्स मधनं जातो, कुठेतरी माईक वापरतोय, फोन वापरतोय, हे भगवंतांच्या कर्मामध्ये जे भगवंतांसाठी मी अर्पण केलेलं आहे या सेवेमध्ये मी त्याचा वापर करतोय आणि म्हणूनच त्याला कुठेतरी शाश्वतता आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. मला वाटतं आपण अध्याय इथे समाप्त केलेला आहे. इति सप्तदशो अध्याय समाप्ती. आणि इथे आपला 17वा अध्याय पूर्ण होत आहे. कुणालाही काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. मी रेकॉर्डिंग थांबवते. मला एक 2 मिनिटं फक्त